तुमच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। गोदावरी नदी ते मखमला बाद गावातील छत्रपती शिवाजी विद्यालय पर्यंतच्या रस्त्यावर कायम वर्दळ असते। त्यातच गोशीनारा ते महाले गार्डन पर्यंतच्या रस्ता पावसाळ्यामुळे पूर्णपणे खराब झाला असून त्यावर अतिशय मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत। पावसाळ्यात सतत रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचते असल्याने वाहनधारकांना दुचाकी चालवणे अशक्य झालेले आहे। या ठिकाणी होणाऱ्या अपघातांची संख्या वाढल्याने हा रस्ता त्वरित दुरुस्त करण्यात यावा यासाठी ग्रामस्थांनी रास्ता रोको करण्याचा इशारा दिला होता। महाले गार्डन जवळ वळण रस्ता असून मोठा नाला आहे। सदर रस्ता गंगापूर रोड आसाराम बापू मार्ग ते मखमलाबाद गावास जोडलेला असून सदर रस्त्यावर नेहमी वर्दळ असते। सदर रस्त्याच्या दुरावस्थेमुळे बरेच अपघात या ठिकाणी झालेले आहे व होत आहेत। सदर रस्त्याच्या दुरुस्त कामी बऱ्याच वेळा ऑनलाईन अर्ज तक्रार देखील नागरिकांनी केलेली असून परंतु त्याबाबत कोणत्याही प्रकारची कार्यवाही आजपर्यंत झालेली नाही। सदर रस्त्याच्या दुरुस्तीबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता रस्त्याच्या हद्दीचा वाद आहे असे सांगून असे सांगण्यात आले। गावकऱ्यांनी सदर जागा मालकांच्या उपस्थित हा वाद सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहे। आज सकाळी 2 तास झालेल्या चर्चेने या रस्त्याचे काम मार्गी लागणार असल्याचे स्थानिक नागरिक गांगरोडे श्याम काकड आणि प्रमोद पालवे यांनी सांगितले। सदर रस्त्याचा प्रश्न आज 4 वर्षापासून प्रलंबित होता। तो प्रमोद भाऊ पालवे, विक्रम काकड, गोकुळभाऊ काकड यांनी मार्गी लावलाय, तानाजी आप्पा काकड यांनी मार्ग लावला आहे। दोन्ही शेतकऱ्यांमध्ये मध्यस्थी करून जो वाद होता हा वाद जवळजवळ 15 वर्षापासून आहे, पण सध्याच्या स्थितीला हायतो रस्ता रिपेअर करून घ्यावा यासाठी त्यांनी मध्यस्थी केली आणि त्यांच्या नीतीला मान देऊ। आम्ही दोन्ही बाजूनी रस्ता साफ करून खड्डे बुजवण्याचा निर्णय घेतलेला आहे। कॉर्पोरेशन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने तो लवकरात लवकर मार्गी लावावा। जो तुमचे आभार मानायचे आम्हाला, या रस्त्याचा गेल्या 8 वर्षापासून जो प्रश्न होता की एका बाजूला संजय फडोळांची हद्द होती आणि दुसऱ्या बाजूला गांगुर्डींची हद्द होती, परंतु आज मखमलाबादमध्ये आमच्या सर्व तरुण मित्र असतील, आमचे सेंट्रल बँकेचे चेअरमन तानाजी आप्पा पिंगळे यांच्या उपस्थितीमध्ये दोन्ही पार्ट्यांना समोरासमोर घेऊन या ठिकाणी यातून मार्ग काढलेला आहे आणि दोघांनी एक कबूल केलेला आहे की जे खड्डे आज या ठिकाणी पडलेले आहेत ते खड्डे तात्काळ बुजून घ्या, दोन्ही बाजूने या ठिकाणी रस्ता सपाट झाला पाहिजे। कारण हा रस्ता 2,26,00,000 रुपयाची या डांबरीकरणाची मंजुरी होती, परंतु या वादविवादामुळे हा या ठिकाणचा रस्ता तसाच शिल्लक राहिलेला आहे। आणि 2019 सुद्धा सन्माननीय नगरसेवकांनी 26 लाख रुपये एवढ्या स्पेससाठी धरले होते, परंतु तो निधीसुद्धा या ठिकाणी लॅप झालेला आहे। त्यामुळं स्थायी समितीचे सभापती असतील, संपूर्ण कॉर्पोरेशनचे अधिकारी असतील, यांनी तात्काळ हा रस्ता बुजवल्यानंतर या ठिकाणी WBM झाल्यानंतर डांबरीकरण करणं गरजेचं आहे। या ठिकाणी समझोता झालेला आहे। आमच्या सन्माननीय नगरसेविका सुनीताताई पिंगळेंनी देखील महापौरांना आणि स्थायी समिती सभापतींना माननीय आयुक्तांना निवेदन दिलं होतं की तात्काळ या रस्त्याचं काम करावं, दोन्ही शेतकऱ्यांवरती अन्याय न करता मार्ग काढावा। आणि हाच मार्ग मखमलाबादच्या परंपरेनुसार आज आम्ही या ठिकाणी आप्पाजींच्या नेतृत्वाखाली जास्त कष्ट या रस्त्यासाठी घेतलं। प्रमोद पालवे असल, विक्रम असल, सर्व टीम असल, या सर्व टीमचं मनापासून आभार मानतो। गेली 15 वर्षापासून पेंडिंग होता, परंतु 16 तारखेला मी आयुक्त कैला जाधव यांना निवेदन दिलं होतं व जर रस्ता नाही झाला तर 20 तारखेला आम्ही सर्व ग्रामस्थ जमून या रस्त्याचे मार्ग लावायचं त्यांना आम्ही आश्वासन दिलं होतं। त्याप्रमाणे आज 20 तारखेला आमचे सर्व ग्रामस्थ जमा झालेले होते। तसेच सभापती गणेशभाऊ गीते यांना ही विनंती करतो की माजी महापौर अशोकभाऊ मुतडक यांचा 2,17,00,000 रुपये जो निधी आहे त्यातले 23 लाख रुपये बाकी आहे, तो लवकरात लवकर वर्ग करून या रस्त्याचे काम करावे। कारण या रस्त्याला बरेचसे अपघात होऊ राहिलेले आहे, जीवितहानी व्हायची शक्यता आहे। जर तसे काही झालं तर त्याला जबाबदार कोण असेल? ते 2 शेतकऱ्यांचा वाद होता, तो 2 शेतकऱ्यांचा वाद बी आम्ही मिटवला आहे, सर्व सामंजस्याने आता तयार झालं आहे। तरी आज लगेच इथे खड्डे बुजून देणार आहे। तर हे खड्डे बुजून दिल्यानंतर पण पाऊस असल्यामुळे कारणाने चार ते पाच दिवसांनी किंवा 15 दिवसांनी किंवा महिन्यांनी लवकर डांबरीकरण होईल, हीच आम्ही सर्वांच्या वतीने महापालिकेला विनंती करतो। यावेळी प्रमोद पालवे, राजेश पिंगळे, श्याम काकड, राहुल बोडके आदी उपस्थित होते। एनसीएन न्यूज साठी रोहन दानी, नाशिक।